प्रभाग सात नगरी परिसर सर्व सिद्ध नागरिक ज्यादा हा कार्यक्रम घड़ो मित्र अमोलजी शिंदे किरण पवार कार्यक्रम आने नर दोन आम जुने मित्र नाना मस्के पुकाजी भेटले कहीं आम खात रिटायर्ड अधिकारी कर्मचारी अठिकाणी मजे सहकारी श्री कदम एपीआर श्री पांडे श्री जाधव मैडम बच्चेवार मैडम खूब या कार्यक्रमाला उपस्थित रहने भाग्य लाभल मनात खूब आनंद होता है। ये ज्या दोन संस्थान नावान उल्लेख किया निसर्गप्रेमी आणि इको फ्रेंडली तो सुज्ञ माणसाला आपण किती जागरूक आहात हे वेगळं सांगण्याची गरज नाही। दोन्ही संस्थांनी या शहरासाठी राज्यासाठी जे अतिशय महत्त्वाचं काम आहे ते तुम्ही स्वतः चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल दोन्ही संस्थांचं व्यक्तिशः माझ्यातर्फे संपूर्ण राज्यातील जनतेतर्फे तुमचे अभिनंदन आणि आभार। अमोल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जी परिस्थिती सोलापूरची आहे तशीच माझा जिल्हा उस्मानाबाद आहे उमरगा आपण शेजारी आहोत समदुःखी आहोत या बाबतीत निसर्गाची अवकृपा आहे दुष्काळग्रस्त भागामध्ये आपला समावेश होतो आणि या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये बाकी अनेक समस्यांबरोबर किंबहुना सगळ्यात जास्त भेडसावणारी ही पर्यावरणाची समस्या आहे आणि त्यावर सगळ्यात सहज शक्य असलेला आपल्याला शक्य असलेला जो उपाय आहे तो वृक्ष लागवडीचा आहे। पवार साहेब आमचे मित्र आहेत महाविद्यालयीन जीवनापासून ते बीएससी ॲग्रिकल्चर आहेत महाराष्ट्र शासनाची कृषी भूषण पदवी खूप अगोदर त्यांना युतीच्या काळामध्ये मिळालेली आहे आणि कुठलीही शासकीय मदत नसताना कुठल्या मोठ्या संस्थेची मदत नसताना त्यांची स्वतःची वसुंधरा ट्री फाउंडेशन म्हणून संस्था आहे त्याच्या माध्यमातून स्वतः संपूर्ण भारत देशात जवळपास 2 लाख किलोमीटरचा प्रवास करून 65 लाखापेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि अमोल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे झाड लावलं कार्यक्रम झाला फोटो सेशन झालं आणि संपलं असं नाही। आता 22 तारखेला ते तिरुपतीला जाऊन तिथल्या झाडाचा 13वा वाढदिवस ते साजरा करतात म्हणजे झाड लावून झाडाचा वाढदिवस साजरा करणारं असे अगळवेगळं व्यक्तिमत्व आहे आणि अमोलने सांगितल्याप्रमाणे खरं आहे शोभेच्या झाडापेक्षा ते झाडं टिकतील का आपल्या परिसरामध्ये पाण्याचं उपलब्धता आहे का पाणी किती लागतं आहे आणि जास्त वृक्ष सावली देणारी छाया देणारी जास्त ऑक्सिजन देणारी याच्याबद्दल गोविंदराव पवार साहेब आपल्या भाषणामध्ये सांगतील पण ही जागरूकता आपल्यामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे। घरात आपण जेवढे सदस्य आहोत किमान तेवढी झाडं लागली पाहिजेत आपली स्वतःची जागा असली तर आपल्या स्वतःच्या हक्काच्या जागेत लागावं आपली नसेल सोसायटीमध्ये राहत असो तिथं जागा असेल तर आपल्या सोसायटीत आपण ते झाड जगवावं लावावं वाढवावं तिथं शक्य नसेल तर मग जिथं कुठं आपल्यासारख्या सोसायटीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून किंवा किरण पवारने जे प्रयत्न केलेत शांतीदूतच्या माध्यमातून जिथं कुठं आपल्याला जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी हे वृक्ष लावणं ही काळाची गरज आहे याच्यामुळं पर्जन्यमानामध्ये सुधारणा होईल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे उच्चांकी तापमान उन्हाळ्यामध्ये आपण बघतो ते निश्चितपणानं त्याला फरक पडेल आपल्या पिढीला लाभ होईलच कदाचित आपल्या पिढीला लाभ नाही झाला तर येणारी पिढी आपल्याला दुवा देईल आणि आयुक्त साहेब आमचे सोबत आमची सेवा झालेली आहे नातेवाईक आहेत परिचयाचे आहेत त्याच्यामुळं तुमच्या ज्या काही संकल्पना असतील गोविंदराव जी काय मार्गदर्शन करतील निश्चितपणानं कोकणे साहेबांनी आत्ता जे सांगितलं किंवा आपलं काय ना कटारे साहेबांनी जे सांगितलं खूप मोठी संख्या जेवढी शहराची लोकसंख्या आहे तेवढी वृक्षाची सांगितली पवार साहेबांनी 2 कोटीचा संकल्प इंडिव्हिज्युअली ठेवला होता पण संपूर्ण राज्यातल्या आणि देशातल्या शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्यांना नवीन संकल्प 9 कोटीचा घ्यायला भाग पाडलेला आहे
जनतेच्या मतीने तुम्ही मात्र एकटा शहरात एवढी मोठी धाडस दाखवताय, तुमचं खास अभिनंदन. आणि या चांगल्या कार्यात सगळ्या समाजातल्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन हे चांगलं काम करावं भावी पिढीसाठी, आपल्यासाठी, पर्यावरणासाठी. एवढंच मी म्हणेन. आणि खूप खूप आनंद झाला एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. या शहरामध्ये माझी 3 ठिकाणी सेवा झालेली आहे. मी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून होतो 94-95 ला, नंतर काही दिवस ग्रामीणला DYSP हेडक्वार्टर्स म्हणून होतो, आणि पुन्हा 2001-2002 मध्ये DCP म्हणून आपल्या शहरामध्ये काम केलेलं आहे. तेव्हा या शहराचं आणि माझं ऋणानुबंध, जीवनाचे संबंध, पारिवारिक संबंध, कौटुंबिक संबंध या शहराशी आहेत. त्यामुळं खात्यात असो नसो आपले संबंध कायम राहणार आहेत. आणि विलासराव देशमुख साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेबांना नेहमी म्हणायचे की मला मराठवाड्यात जाताना सोलापूरचा टोल दिल्याशिवाय जाता येत नाही. तसं मलासुद्धा उस्मानाबाद उमरीला जाताना सोलापूरचं महापालिकेचा असेल नसेल काय प्रेमाचा टोल काढायला दिल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळं परिवारातल्या लोकांच्या सोबत एकत्र येण्याची संधी किरण भाऊनी, अमोल भाऊनी दिली, याबद्दल मनापासून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि या चांगल्या कार्याबद्दल निश्चित अभिनंदन करतो. आणि आम्ही इतर ठिकाणी जिथे जिथे जाऊ तिथं तिथे तुमच्या 2 संस्थांचा निश्चित उल्लेख करून त्या पद्धतीचं काम करण्यासाठी आम्ही सांगू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष